ओके सो गुड मॉर्निंग ऑल. काल आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचं रिव्हिजन सुरू केलं होतं, बरोबर आहे. काल बऱ्यापैकी आपण काय आहे बेसिक इक्वेशन पासून सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पण बघितले होते, ठीक आहे. त्यानंतर रूट्स, रिलेशन ऑफ रूट्स बद्दल बघितलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉमन होत्या, ठीक आहे. त्यानंतर आपण शेवटला येताना काय बघितलं होतं की सिमेट्रिक वगैरे, हा त्या सगळ्या गोष्टी होत्या. अँड लास्ट पॉईंट कुठला आला होता, लिनियर, हा रिपीटेड रूट्स असतील तेव्हा लिनियर रिपीटेड रूट्स आहेत किंवा इंटरवल, मेथड ऑफ इंटरवल वगैरे, या गोष्टी आपण बघितलं आहे, ठीक आहे. त्याचं कंटिन्युएशन करता करता मी एक शेवटला जाताना सांगितलं होतं काय, की नंतरचा फॉर्म कुठला असेल, टी बाय क्यू फॉर्म, बरोबर आहे. तो आपण लिहून घेऊया. चला आजचं आपलं स्टार्ट तिथून आहे, लिहून घ्या. टाईप थ्री क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी ऑफ फॉर्म एफ एक्स अपॉन जी एक्स. त्याला क्वाड्रॅटिक अल्जेब्रिक दोन्ही चालू शकतात, पण आपण क्वाड्रॅटिक लिहूया. एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स, ठीक आहे. आता हे काय अशा टाईपची गोष्ट काय तुम्हाला वेगळी नाही आहे, बरोबर ना. हा टाईप काय तुम्ही बघितले, इनइक्वालिटी जेव्हा लेसन झाला होता त्यावेळी तुम्ही बऱ्यापैकी सोडवलं होतं, आठवतात. डिनॉमिनेटर पण होता, न्युमरेटर पण होता, लेस दॅन ग्रेटर दॅन काहीतरी व्हॅल्यू होता. सेम इकडे पण सोडवायचं, फक्त कसं आहे की आपल्याला इकडे थोडंसं क्वाड्रॅटिकचं नॉलेज जास्त लावावं लागेल, बाकी काही नाही, ठीक आहे. आपण एकदम क्वेश्चनपासून सुरू करूया. चला लिहून घ्या, एक्स स्क्वेअर मायनस फाय एक्स प्लस ट्वेल्व अपॉन एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फाय. आता एक लक्षात घ्या, इथपर्यंत हे नॉर्मल आहे, बरोबर ना. आता इनइक्वालिटीमध्ये काय प्रत्येक वेळेला झिरो असलं पाहिजे असा काही विषय नाही आहे, बरोबर आहे. ग्रेटर दॅन थ्री लिहूया आपण, थोडंसं जरा चेंज करूया, ओके. याच्याने काय फरक पडतो सॉल्व्ह करताना, काही नाही ना. काय करणार आपण, पहिली स्टेप हा तुम्ही इकडे घेऊन येणार, बरोबर आहे. इक्वेट करणार, एक जनरल इक्वेशन मिळवणार, ठीक आहे. जनरल करायला तेवढं पटकन करून घ्या. हे बघा, हे या पद्धतीने तुमची पहिली स्टेप असली पाहिजे, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फाय मायनस थ्री ग्रेटर दॅन झिरो. हे इकडे मल्टीप्लाय करा, बेस सेम करा, आणि मला न्युमरेटर डिनॉमिनेटर सांगा काय येतो तो. मायनस टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस थ्री हा अपॉन ग्रेटर दॅन झिरो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच वेळा ना, म्हणजे मी जी कॉमन प्रॉब्लेम्स मुलांमध्ये जे बघितले, फेस केलेले मुलं जसे इश्यूज सांगतात, याला कधी मल्टिप्लाय करायचं आणि कधी मल्टिप्लाय करायचं नाही, बरोबर ना. याला मी झिरोला कधी इक्वेट करू शकतो आणि कधी इक्वेट करू शकत नाही आहे, हे मुलांना कन्फ्युजन होतं, बरोबर आहे. सिम्पल आहे, एकदम सिम्पल सांगतो. जर हे इक्वेशन पॉझिटिव्ह व्हॅल्यूज देत आहे तर बिंदास इकडे झिरोला मल्टिप्लाय करून गायब करून टाका, बिंदास. जर डिनॉमिनेटर पॉझिटिव्ह आहे तर घालवू शकता, जर नाही तर मग त्याला सोडवायची पद्धत वेगळी आहे, कळतं. आता इकडे काय डिस्क्रिमिनंट चेक करायचं होता, डिस्क्रिमिनंट काय बघा, तोंडी सांगा काय डिस्क्रिमिनंट होता. सिक्स्टी मायनस निगेटिव्ह म्हणजे इक्वेशन काय असेल, पॉझिटिव्ह, बरोबर आहे. म्हणजे हा इकडे घालवू शकतो मी, टाकला त्याला तिकडे, टू एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस थ्री ग्रेटर दॅन झिरो. आता दिसायला जरा बरा दिसत नाही, मी एकअप करूया, टू एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस थ्री लेस दॅन झिरो. सॉल्व्ह करा, याला क्रॅक करून टाका. चला क्वेश्चन पण असे डायरेक्ट येतात, सॉल्व्ह आणि समथिंग इकडे तिकडे दिलेलं असेल, तुम्हाला मेथड करणं गरजेचं आहे, बस. काय आलं फॅक्टर्स,
प्रश्न आहे ते नाही एक्स वन बाय टू आणि काय आलं एक्स थ्री नंबर लाईनवरती वगैरे प्लॉट करायची गरज आहे कळतं ना तुम्हाला तेवढं काय हरकत नाही तरी चला वन बाय टू आणि थ्री प्लस मायनस प्लस काय लेस देन झिरो आहे ना काय येणार आहे मधला एरिया म्हणजेच काय संपला हे येतं ना नंबर लाईन प्लॉटिंग वगैरे हे तर चुकायचं ना हे सगळ्यात खूप सोपी गोष्ट आहे चालो एक्स बिलॉंग्स टू दिस और लाईज बिटवीन म्हणा ठीक आहे झालं चलो पुढचा पॉईंट बघूया झालं ना अरे वाय कंडिशन ऑफ कॉमन रूट्स हे तुम्ही आता वेगवेगळ्या नावांचे पॉईंट बघितले असेल नेचर ऑफ रूट्स वगैरे वगैरे कंडिशन ऑफ कॉमन रूट्स ठीक आहे आता कंडिशन ऑफ कॉमन रूट्स म्हणजे काय की आपल्याला बरेच वेळा जेईमध्ये अशा टाईपचा क्वेश्चन बघायला मिळतो बघा की दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि ते काय सांगतात की बाबा एक रूट कॉमन आहे बरोबर आहे तर काय दोन रूट कॉमन आहेत तर काय अशा गोष्टी येतात हे साधारण तुम्ही आता मागे पेपर सोडवला लेसन स्टडी केला असे क्वेश्चन बघितले असतील ना हे मेन्स ऍडव्हान्स दोन्ही अशा टाईपचे क्वेश्चन बघायला मिळतात काय कठीण नाही आहे एकदम सोपं आहे जराशी थिअरी आहे पटकन समजून घेऊया इक्वेशन लिहूया ए वन एक्स स्क्वेअर प्लस बी वन एक्स प्लस सी वन इज इक्वल टू झिरो दुसरं इक्वेशन ए टू एक्स स्क्वेअर प्लस बी टू एक्स प्लस सी टू इज इक्वल टू झिरो ठीक आहे आता मी म्हणतो इफ अल्फा इज द कॉमन रूट बिटवीन दीज टू क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्व्हियसली क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत ठीक आहे अल्फा जर मी कॉमन रूट पकडला एखादं रूट म्हणजे काय रे ते त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो ना म्हणजे मी त्याला कुठे टाकू शकतो एक्सचे वगैरे टाकू शकतो टाकून घ्या ना बिंदास ए वन अल्फा स्क्वेअर प्लस बी वन अल्फा प्लस सी वन आणि ते ए टू अल्फा स्क्वेअर प्लस बी टू अल्फा प्लस सी टू बरोबर आहे ओके मला आता अल्फा फाईंड करायचा आता याला काय तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडनी जा सगळ्यात बेस्ट बरोबर आहे क्रॉस मल्टी आता तुम्हाला क्रॅमर्स रूल वगैरे माहिती आहे क्रॅमर्स रूल नाही ठीक आहे पुढे बघायचं आपल्याला मॅट्रायसेस डिटर्मिनंट सुरू झाला की क्रॅमर्स रूल आपल्याला भरपूर ठिकाणी वापरायला जातो पण एक साधारणपणे सांगतो काय करायचं आहे आता मला जर याचं अल्फा स्क्वेअर बघा पहिले कोएफिशियंट लिहून घेऊया आता याचं काय वन ठीक आहे ज्यावेळी मला अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ना मी अल्फा स्क्वेअर लपवून टाकणार मला हा दिसत नाही आहे ठीक आहे आता इकडे मला हे काय दिसतं इथून बघितलं तर क्रॉस मल्टिप्लाय करा बी वन सी टू मायनस बी टू सी वन आता एक लक्षात घ्या जेव्हा मी अल्फाचं काढणार आहे ना त्याला मायनस येतो लिहून दाखवतो ह्याला निगेटिव्ह घेतलं जातं आणि ह्याला लपवलं जातं ठीक आहे मग काय होणार आहे ए वन सी टू मायनस ए टू सी वन ठीक आहे आता वन ह्याला लपवून टाका काय होणार आहे ए वन बी टू मायनस ए टू बी वन आता ना ज्याला मायनस साईनचा असा त्रास होतो अशा मुलांनी काय करा इन्वर्ट करा उलटा लिहून बघा म्हणजे मायनस साईनच काय टेन्शन पण नाही आपल्याला कसं बरोबर मुलं म्हणतात की सर इथे मायनस साईन असते इथे मायनस साईन असते असं त्यांचं म्हणणं असतं पण अरे हो बाबा असते पण लिहिताना जर मी असं लिहितोय ए टू सी वन मायनस ए वन सी टू काय प्रॉब्लेम आहे बरोबर ना काय प्रॉब्लेम आहे काहीच नाही मी काय केलं ही व्हॅल्यू इथे लिहिली ही व्हॅल्यू इथे लिहिली ऑब्व्हियसली एक मायनस साईन जनरेट होईल बरोबर ना ती मायनस साईन वरच्या मायनस होईल तयार झाली बरोबर ना ती साईन गायब झाली बरोबर मग मला काय हे लिहिणं की हे लिहिणं माझी चॉईस आहे माझी चॉईस आहे मी लिहू शकतो मला हे कम्फर्टेबल वाटतं मी हे लिहिलं जर मला अगदी असं फॉर्म्युला टू फॉर्म्युला रिसाईट करायची सवय आहे तर ह्याची सवय ठेवू शकता ठीक आहे सो लिहून हे बाकी आहे जसं ए वन बी टू मायनस ए टू बी वन त्याच्यानंतर अल्फा स्क्वेअर अपॉन बी वन सी वन मायनस बी टू सी वन ठीक आहे आता काय आता इक्वेट करायचे जोडीने इक्वेट करायचे एकदा ही जोडी इक्वेट करूया एकदा ही जोडी इक्वेट करूया आता अल्फा हवे असेल मला जो की हवा आहे पण कॉमन रूट फाईंड करायचं ना मी काय करेन अल्फा आणि ह्याला इक्वेट केलं हे राही इकडे येऊन भेटला अल्फा बरोबर आहे या दोघांचं इक्वेट करणं तर सोपं आहे आता इकडे बघा इथे काय होणार आहे अल्फा स्क्वेअर अल्फा एक अल्फा केला ह्याला इकडे उचलून टाकायचं आलं अल्फाचे किती इक्वेशन भेटली मला
दोन ठीक आहे, लिहून टाका पटकन. चला इथे सी वन सी वन झालं काय, अल्फा स्क्वेअर ना, सी टू पाहिजे ना. हां बरोबर आहे, ते सी वन सी वन झालं. लिहायला किती अल्फाची व्हॅल्यू लिहितो, चला बी वन सी टू मायनस बी टू सी वन अपॉन ए टू सी वन मायनस ए वन सी टू इज इक्वल टू, हे तिकडे घेऊन जाऊया, ए टू सी वन मायनस ए वन सी टू अपॉन ए वन बी टू मायनस ए टू बी वन. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा. अल्फा फाइंड करण्यासाठी वापरू शकता. कंडिशन फॉर कॉमन रूट्स हे लिहून घे, हेडिंग लिहून घे. काय लेट आलायस, काय समजायचं नाही तुला. कंडिशन फॉर कॉमन रूट्स हेडिंग लिहून घे, लिहिलं. आता हे बघ, हे दोन इक्वेशन आहेत, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे टाईपचे क्वेश्चन कुठले आहेत की ज्यावेळी मला दोन इक्वेशन दिले जातात आणि सांगितलं जातं की बाबा त्यामध्ये एक रूट कॉमन आहे, दोन रूट कॉमन आहेत, तर अशा टाईपच्या क्वेश्चनला डील करायला मला ह्याचं थोडंसं एक थिअरी म्हणून मी एक्सप्लेन केलं. काय आहे, दोन इक्वेशन दिलेले असतील, त्या दोघांमध्ये जर मी म्हटलं एक रूट कॉमन आहे, तो रूट मी पकडला अल्फा, तर अल्फा जर रूट असेल तर ह्या दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, म्हणून मी काय केलं अल्फा टाकला. आणि त्यानंतर मी ना क्रॉस मल्टिप्लिकेशन रूल मी आता हे काढताना कसं केलं आहे बघ, की जेव्हा मला अल्फा स्क्वेअरचा कोएफिशियंट पाहिजे ना, मी हा लपवला बरोबर आहे आणि ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं. कळत माहिती आहे ही गोष्ट, अशा पद्धतीने करून ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर दोन दोन इक्वेशन इक्वेट केले, एक अल्फाची व्हॅल्यू भेटली, हे दोन इक्वेशन इक्वेट केले, अल्फा अल्फा गेलं, हे इकडे घेऊन गेलो, ही अल्फाची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, हे वापरायचं आपल्याला क्वेश्चन मध्ये अल्फा फाइंड करायला. ज्यावेळी एक रूट कॉमन आहे, ज्यावेळी काय आहे एक रूट कॉमन गेलं त्यावेळी आपल्याला पुढची पण कंडिशन बघायची. ठीक आहे, झालं की सांगा मला तेवढं, म्हणजे पुढे जायला. झालं कम्प्लिटेड, समजलं ना काय प्रॉब्लेम की बाबा हे कसं आलं काय, हे क्रॅमर्स आयडेंटिटी वगैरे आपल्याला हे पुढे जाऊन शिकायचं आहे. मस्त आहे, पुढचा लाईन घ्या. इफ बोथ रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स आर कॉमन, इफ बोथ रूट्स, हे तर सगळ्यात सोपं आहे, इफ बोथ रूट्स ऑफ कॉमन इक्वेशन ऑफ इक्वेशन्स आर कॉमन. ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम, कोणाला माहिती आहे, हे सोपी गोष्ट आहे. काय होती कंडिशन, कोण सांगू शकतं? एकदम बरोबर, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू, बस दॅट्स इट, लिहून टाका. हे झालं ना इकडचं. सिंपल कंडिशन आहे ही, तर एकदम मस्त लक्षात ठेवायची. ज्यावेळी दोन्ही दोन्ही रूट कॉमन असतील त्यावेळी काय ही गोष्ट, हे असं भरपूर ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं, भरपूर ठिकाणी आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. क्वेश्चन बघू याच्यावरचे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन लिहून घ्या. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच द इक्वेशन फॉर विच द इक्वेशन, इक्वेशन्स लिहून घ्या. थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर के एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो अँड टू एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो हॅव कॉमन रूट, हॅव कॉमन रूट. ठीक आहे, सोडवायच्या आधी इकडे बघा, क्वेश्चन लिहून झाला. आता एक लक्षात घेऊया आपण अप्रोच काय करायचं या प्रॉब्लेमला. इथे मला एक अननोन दिलं के, तो मला फाइंड करायचा आहे. ठीक आहे,
बाकी मला एक गोष्ट त्यांनी काय दिले, ह्या दोघांमध्ये कॉमन रूट आहे, एक एक कॉमन रूट आहे, म्हणजे मी आत्ता जो इथे फॉर्म्युला लिहिला तो यूज करू शकतो, बरोबर, तो फॉर्म्युला यूज करू शकतो. ही झाली एक पद्धत. अजून कुठल्या पद्धतीने मला सोडवता येईल? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता मी जर बघितलं इथे की इथे काय बाबा अन्नांचा विषय नाही आहे, बरोबर ना, इथे सर्व सर्व मला सिम्पल स्ट्रेट फॉरवर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, मी याला क्रॅक करू शकतो, बरोबर आहे. मग याच्यावर मला काय भेटेल? एक्सचे व्हॅल्यूज, एकदा एक्स टाकायचा परत एक्स टाकायचा ते भेटून जाईल. मला वाटतं हे सोपे आहे. ज्यावेळी तुम्हाला असं काहीतरी बघायला मिळेल की एका इक्वेशनमध्ये अननोन आहे आणि एक इक्वेशन स्ट्रेट फॉरवर्ड आहे, बिंदास याला क्रॅक करा, याच्या एक्सचे व्हॅल्यू काढा, दोन व्हॅल्यूज येतील, एकदा एक व्हॅल्यू टाका के काढा, परत एक व्हॅल्यू टाका के काढा, आन्सर सोपं आहे. नाही जर सुचलं तर फॉर्म्युला जिंदाबाद. चल कसं होईल फॉर्म्युलाने काय होणार आहे, तुमचं लेंदी होतं क्वेश्चन. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय होऊन जातं की तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन अजून भेटतं के मध्ये आणि ते सोडवायला लागतं आणि मग केचे दोन व्हॅल्यूज कशाला पाहिजे, कशाला पाहिजे, ह्याचे फॅक्टर्स काढा मस्त पैकी. किती आलं मायनस टू आणि आता टाका आणि केचे व्हॅल्यू वाढा. चला काय करतो, सिंपल आहे ना, डायरेक्ट फॅक्टर पडतील त्याचे. कितना आया? मायनस 11/8 आ रहा है कि 11/8 आ रहा है? कितना आ रहा है? एक्स के सबके वैल्यू है, सगळ्यांचे आले एक्सचे व्हॅल्यू काय आलं? 1/2 आणि मग पटकन काढा, किती वेळ लागतो? कितना आ रहा है? एक 7/4 और दूसरा -11/8. बस हो गया क्वेश्चन. झालं, चला पुढचा वेगळा क्वेश्चन. पार एक झालं, राईट ऑन नेक्स्ट. इफ इट इज नोन दॅट एबीसी आर रिअल स्मॉल एबीसी कोएफिशियंट्स, इफ एबीसी आर रिअल अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स इक्वेशन लिहून घ्या, ax² + bx + c = 0 आणि 2x² + 3x + 4 = 0 हॅव कॉमन रूट. कॉमन रूट हा रूट सो नाही रूट रूट देन a:b:c = व्हॉट? रेशो ऑफ a:b:c इज व्हॉट? काय करू शकतो सांगा. आता इथे गंमत काय झाले की भाई आधीच्या इक्वेशन मध्ये कुठेतरी ना एक अननोन होता, इथे तर पूर्ण वाटे जाऊन ठेवले, अख्खा इक्वेशनच अननोन दिलाय. ना मला त्यातलं काय ए माहिती आहे धड, ना मला त्यातलं काय एक्स काढता येईल, ना काहीच नाही, बरोबर ना, म्हणजे प्रॉब्लेम झाला. इथे तुमचं वर्क लॉजिकली होणार,
इथे तुम्ही थोडंसं लॉजिकली विचार करायचा, ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे याचे रूट्स आधी रिअल आहेत की इमॅजिनरी तेवढं काढा. चला, या दुसऱ्या इक्वेशनचे रूट्स इमॅजिनरी आहेत की रिअल तेवढं मला सांगायचं. काय नाही, डिस्क्रिमिनेंट टेस्ट करा. किती आला डिस्क्रिमिनेंट? काय आला? लेस दॅन झिरो. 9 minus 4 16 32 ना, 9 minus 32 ना, नाही सॉरी 16 ना, 32 बरोबर, 9 minus 32. आपण निगेटिव्ह आहे, आपल्याला काय आन्सरशी घेणं देणं नाही. आपल्याला महत्त्वाचं काय की तो निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह म्हणजे रूट्स काय झाले? इमॅजिनरी. आता विचार करा, त्यांचं म्हणणं आहे की भाई ह्या दोनचे तर कॉमन रूट आहे, एकच कॉमन रूट आहे असं त्यांनी दिलं. असं क्वेश्चन सांगतो मला की एकच रूट कॉमन आहे, कारण त्यांनी रूट्स नाही म्हटलं. काय म्हटलंय? रूट. बरोबर आहे. मी काय करतो, असा विचार करतो की भाई ह्याचे रूट्स तर इमॅजिनरी आहेत ना. अगदी जनरल फॉर्म ऑफ इमॅजिनरी रूट काय असेल? अल्फा प्लस आय बीटा. बरोबर ना? आणि अगदी याचा दुसरा रूट काय असणार आहे? अल्फा मायनस आय बीटा. बरोबर ना? अशा फॉर्ममध्ये काहीतरी येईल. ते अल्फा बीटा झिरो झिरो काही येऊ दे, काय फरक नाही, पण जनरल फॉर्म तर हाच राहणार आहे. आता त्यांचंच म्हणणं आहे की यातला एक रूट याच्यात कॉमन आहे. बरोबर. मी का मुद्दा म्हणतो व्हॅल्यूज काढल्या नाही आहेत, कारण मला ह्याची व्हॅल्यू काढता येणार नाही आणि चेक नाही करता येणार. बरोबर. मी असं म्हणतो की हा पहिला रूट कॉमन आहे. बघा, मी काय म्हणतो, हा रूट, हा जो रूट आहे हा कॉमन आहे याच्यासोबत. म्हणजेच काय झालं की याचा एक रूट काय झाला? अल्फा प्लस. पण कालपासून आपण जे शिकतोय, जर एक रूट हा असेल तर दुसरा रूट काय? बिंदास. अल्फा मायनस आयटा. अरे बापरे, इथे काय झालं? दोन रूट सेम. म्हणजे क्वेश्चन आपल्याला सांगत नव्हता की बोथ रूट्स आर कॉमन, पण लॉजिकली आपण काढलंय की बोथ रूट्स आर कॉमन. क्वेश्चन मी काय सांगितलं? वन रूट इज कॉमन. मुलं फसतात अशा वेळी आणि काय करतात, तो क्रॉस मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला लावतात आणि एवढं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं आणि आन्सर तर येणारच नाहीये. म्हणून अशा टाईपच्या प्रॉब्लेमला अप्रोच तुमचा असा असला पाहिजे. इथे कसं झालं की दिलेलं एक रूट, पण मी जर असं डोकं लावलं मला कळलं अरे दोन्ही रूट कॉमन आहेत, म्हणजे दोन रूट कॉमन आहे, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे. म्हणजे रेशो काय झाला? डायरेक्ट सांगा आन्सर. 2:3:4 झालं आन्सर. रेशो ऑफ a:b:c इज इक्वल टू 2:3:4. लिहा थोडस काहीतरी असं, मराठीत लिहिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण लिहा तिथे की बाबा हे का असं. तर हा फॉर्म्युला लावण्याचं कारण काय की दोन्ही रूट कॉमन आलेले आहेत. ओके, चलो. राईट, नेक्स्ट क्वेश्चन झालं ना? हा, नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. इफ इक्वेशन्स, जरा इक्वेशन लिहितो इथे, कारण काय आहे हे इक्वेशन अगदी जराशे वेगळेच आहेत. के इंटू 6x² + 3 + Rx + 2x² - 1 = 0 अँड 6k (2x² + 1 + px + 4x² - 2 = 0 एकदम छोटेसे इक्वेशन आहेत. ठीक आहे, हॅव बोथ कॉमन रूट्स देन 2r - p = what then 2r - p = what
आता ना पहिलं तर आनंदाची गोष्ट या प्रॉब्लेममध्ये काय आहे की बोथ रूट्स आर कॉमन, म्हणजे फॉर्म्युला जरा झेपण्यासारखं आहे, कॅल्क्युलेशन कमी असणार आहेत, ठीक आहे. पण ना मला असं इक्वेशन बघितल्यानंतर असं वाटतं की ते असं झोपेतून उठलेलं इक्वेशन आहे, एकदम पसरले, अजिबात अरेंज नाही आहे. बघा ना तुम्ही स्वतः लक्ष घाला, हे असं बघितल्यावर वाटतं बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन असं प्रॉपर अरेंज केलं असं वाटतं आत्ताच झोपेतून उठलंय तुमच्यावर का. आपण थोडंसं त्याला फ्रेश करूया, आपण त्याला फ्रेश करूया आणि काय करूया प्रॉपर क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आणूया. म्हणजे काय, समथिंग ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस मायनस समथिंग ब्रॅकेट एक्स आणि कॉन्स्टंट, म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट बाजूला, एक्सचा कोएफिशियंट बाजूला आणि कॉन्स्टंट बाजूला, सेम याला पण फ्रेश करायचं. चल करून टाका. काय आलं पहिलं, सिंपल आहे की आतमध्ये घेऊन गेल्यावर काय, हा आणि हा इथं मॅच होईल, सिक्स के प्लस टू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर आर एक्स तसाच राहील प्लस थ्री के मायनस वन इज इक्वल टू झिरो. आणि दुसरं करताय, करा करा आणि कर करा सोडा सोडा करा किती दुसरं काय, थ्री के प्लस वन नको नको आपल्याला काय माहिती, आपल्याला फक्त एक्स स्क्वेअर बाहेर ठेवायचं आहे. हा म्हणजे ट्वेल्व के प्लस फोर झालं तुझं थोडक्यात, हा ट्वेल्व के प्लस फोर एक्स स्क्वेअर हा प्लस टू एक्स सिक्स के मायनस वन के टू टू कुठेतरी गडबड केलीस, लिहितानाच चुकवलंस काय. हां तो टू आहे रे बाबा, माझं हँडरायटिंग एकदम चांगलं आहे पण ठीक आहे, मॅनेज करायला हरकत नाही. ठीक आहे, आता जरा फ्रेश झाले ते, आता जरा असं माणसात आले जमा आहेत ते, त्यामुळे कसं मला ना अरेंज करायचं ना, खास करून काय की त्यांना व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आणण्याची गरज का लागली तर मला इक्वेट करायचं आहे, बरोबर ना. मला असं ह्याच्यावरून इक्वेट नाही करायला जमणार आहे, मला आत्ता जमू शकतो की बाबा हा ए बाय ए झाला, हा डिवाइड बाय हा, दिस डिवाइड बाय दिस, दिस डिवाइड बाय दिस, म्हणजे मला कळतं ना. आता इकडे बघा, आता मी म्हणा सर याला इक्वेट कसा करायचा, हे तर बाबा असं दिसतंय की के आहे, के ची व्हॅल्यू काय, सो इन रिस्पेक्टिव्ह ऑफ के इफ आय डिवाइड दिस ह्याचा रेशो वन बाय टू येणार, इफ आय डिवाइड दिस वन बाय टू म्हणजेच काय, आर बाय पी किती झाला, आर अपॉन पी इज इक्वल टू वन बाय टू, आर इज इक्वल टू टू पी, अरे या टू आर म्हणजे 2R is equal to P, म्हणजे काय झालं 2R minus 2R, बरोबर ना, याचा आन्सर आहे ना आपल्याला 2R minus P आला ना, पण P काय आला आपला 2R आला, टाकून देऊया 2R minus 2R is equal to 0 झालं. ओके अप्रोच टू द प्रॉब्लेम शुड बी व्हेरी सिम्प्लिस्टिक, डोंट ओव्हर थिंक. आणि जर असं जेईच्या पेपरमध्ये असं एखाद्या प्रॉब्लेमला एवढा जास्त विचार करायला लागला सोडून द्या, पुढच्या प्रॉब्लेमकडे जा, वेळ घालवू नका. इफ यू आर एबल टू क्लिक समथिंग इन युअर माइंडसेट देन ओनली सॉल्व इट. सोप्या जमतात ना, झेपेल ना क्वाड्रॅटिक, झेपलाच पाहिजे, कॉम्प्लेक्स नंबर पण झेपवायचा आहे, येणार येणार तो पण येणार. हे जर समजलं असेल तर अशाच टाईपमध्ये आपण जाऊ, याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम वाटतो, कारण काल पण मी विचारलं जी मुलं नव्हती, सगळी जे ऑनलाईन बघणारे त्यांना पण मी विचारलं होतं, तर त्यांचं पण म्हणणं नाही सर सगळ्या गोष्टी समजल्या उलट क्लिअर झाल्या यावेळी असं कळतंय असं त्यांचं म्हणणं होतं. तुमचं काय समजतं ना, म्हणजे असं रशमध्ये काय घेतलं असं वाटत नाही ना, कारण पुरेसा टाइम देतो मी प्रत्येक प्रॉब्लेम टाईपला, कारण याच्यानंतर काय आपल्याला लोकेशन ऑफ रूट्स बघायचं आहे, त्याच्यानंतर दोन चार गोष्टी आहेत, इक्वेशन्स, ग्राफ, थिअरी ऑफ इक्वेशन्स, त्यानंतर संपतो टॉपिक, याच्याबद्दल इकडे काय नाही. ठीक आहे, सो उद्या बरोबर याला फिनिश करून टाकायचं आपण, झालं.
चला नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या, न्यू पॉइंट येतो जाऊया. लोकेशन ऑफ रूट्स, लोकेशन ऑफ रूट्स, कोणाला माहिती आहे काय हा विषय काय आहे? हा विषय आहे काय माहिती आहे? असं आठवतो थोडासा की बाबा असं काहीतरी होतं वगैरे, असं काय आठवतं? लोकेशन ऑफ रूट्स काय होतं? एका रेफरन्स पॉईंटपासून त्या रूट्सचा काय संबंध आहे याच्या बाबतीत हा पॉईंट आहे. याच्यापेक्षा सिम्पल काही सांगू शकत नाही, बरोबर आहे? एखाद्या इक्वेशनपासून ते रूट्स बाबा एक रेफरन्स पॉईंट दिला आहे, तर अल्फा आणि बीटा त्याच्या राईटला आहेत, त्याच्या लेफ्टला आहेत, त्याच्या मध्ये आहेत, त्याच्या बाजूला आहेत. सहा टाईप आहेत, सहा टाईप आहेत, आठवतात? मास कुठले सर, दुसरा लॉकडाऊन लागला तुम्ही पहिल्या लॉकडाऊनचं विचारताय, प्रॉब्लेम तर होणारच, काय हरकत नाही. ए पारेख ठेव तू जुनी वही, हा मास्तर नवीन आहे म्हटलं रोई जुनी कशाला काय नाही ना. हां लिहून घ्या पहिला टाईप, बोथ रूट्स आर ग्रेटर दॅन एक्स नॉट, बोथ रूट्स आर ग्रेटर दॅन एक्स नॉट. डायग्राम जरा ऍडजस्ट करून घ्या. बोथ रूट्स आर ग्रेटर दॅन एक्स नॉट आहेतच, बरं आहे. टाईप वन साठी ही डायग्राम प्रॉपर आहे. आता इक्वेशन ऑब्व्हियसली काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. कारण इक्वेशन मला हे ग्राफ देऊ शकत नाही आहे, मला पॉलिनॉमियल माझा ग्राफ देईल. हे पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आपण, त्यावेळी असं लिहू नका ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरोचा ग्राफ हा आहे. नाही रे बाबा, तो एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन आहे, ज्या फंक्शनचा काहीतरी ग्राफ येऊ शकतो. इक्वेशनचा ग्राफ म्हणजे कसं आहे, तो थोडा वेगळा प्रकार. ठीक आहे, क्लिअर आहे. आता ह्या ग्राफवरून आपल्याला काय माहिती आहे, आता ह्या पहिली गोष्ट म्हणजे कंडिशन सहा आहेत, अशा आपल्याला सहा गोष्टी बघायच्या आहेत. पण पहिला क्लिअर करून देतो की करतोय काय आपण, बरं या मुलांना ना हाच प्रश्न पडतो की अरे चाललंय काय, नक्की करायचं काय आहे मला, तर हा प्रश्न पडतो. आता ह्याच्या प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह कराल त्यावर तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग येईल. कारण कसं आहे, याच्यामध्ये ना तुम्हाला दोन असे इक्वेशन वगैरे दिलेले असतील, ठीक आहे, किंवा त्या एखादं इक्वेशन त्यामध्ये अननोन दिलेलं असतात तुम्हाला, तुम्हाला काय असेल एक अननोन गोष्टी जाणून दिले, ते अननोन फाईंड करण्यासाठीची मेहनत चालू आहे असं समजू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर हा जर रेफरन्स पॉईंट एक्स नॉट आहे माझा, तर अल्फा अँड बीटा आर ऑब्व्हियसली ग्रेटर दॅन एक्स नॉट, याच्यामध्ये पण ग्रेटर दॅन. पण इथे काय विषय होतो, ए इज ग्रेटर दॅन झिरो आणि इथे काय होतो, ए इज लेस दॅन झिरो. मग त्या पॉईंटचं कन्सिडरेशन मला करून काहीतरी कंडिशन्स डिराईव्ह करायचे आहेत. आता कंडिशन्स म्हणजे काय, की प्रत्येक टाईपला ना दोन दोन तीन तीन चार चार दोन कंडिशन आहेत, कधी कधी एक एक कंडिशन आहे. त्या कंडिशन सॉल्व्ह केल्यानंतर पहिला बेसिक समजून घेऊया की काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल याच्या तीन कंडिशन आहेत, तीन कंडिशन सॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे कंडिशन म्हणजे इनइक्वालिटीज आहेत, अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं म्हटलं तर तीन इनइक्वालिटीच्या कंडिशन असतील, दोन इनइक्वालिटीच्या किंवा एक इनइक्वालिटी, तुम्हाला ना क्रिटिकल पॉईंट्स मिळतात. काय म्हणतात, क्रिटिकल पॉइंट्स. प्रत्येक कंडिशन नंतर एक क्रिटिकल पॉईंट भेटतो, ओके. ते पॉईंट्स आपल्याला नंबर लाईनवरती प्लॉट करायला लागतात आणि त्या सगळ्या कंडिशनचा इंटरसेक्शन म्हणजे आपला आन्सर. कळतंय, जेवढ्या कंडिशन आपण लिहिणार आहे त्या कंडिशन्सचे आपण काय करणार आहे, क्रिटिकल पॉईंट्स मिळवणार आहे, ते नंबर लाईनवरती प्लॉट करणार आहे आणि त्या नंबर लाईनला जेव्हा फायनली आपण एका नंबर लाईनवरती मॅनेज करू किंवा तिघांचं इंटरसेक्शन मॅनेज करू, त्यावेळी जे पार्ट कॉमन येणार आहे सगळ्या कंडिशन्सचा तो आपला आन्सर. समजलं, नक्की फ्लो काय ते समजून घ्या. कसं आहे हे सगळं समजवणं काय कठीण नाही, हे झालेलं पण आहे तुम्हाला, हे समजतं पण, पण सोडवायची पद्धत काय, नक्की मी काय अचीव करण्याचा प्रयत्न करतोय हे जर कळलं ना तर मग ते सोपं जातं की अरे हा बाबा मला सर बोलले होते की अशा क्वेश्चनमध्ये कुठेतरी नंबर लाईनचा विषय होतो, नंबर लाईन आली की इनइक्वालिटी वाल्या कुठेतरी इनइक्वालिटी वाल्या काढायला लागतील, असं काहीतरी डोक्यात फिरलं ना चक्र तरी आठवतात गोष्टी. ठीक आहे, सो एक एक कंडिशन बघूया. पहिली कंडिशन सगळ्यात बेसिक आहे, त्यांचं म्हणणं आहे अल्फा अँड बीटा आर रूट्स. पहिला तर बघायला पाहिजे रूट्स कसे आहेत की नाहीत, बरोबर ना. पहिला तर चेक करायला लागेल बाबा रूट्स आहेत की नाही, रूट्स नसतीलच तर ते कुठे असणार आहेत. मी असं बोलू शकत नाही ना की रूट्स नाही आता पण ते एक्स नॉट पेक्षा मोठे आहेत, कसं शक्य, रूट्स अस्तित्वात असायला हवेत ना एक्स नॉट पेक्षा मोठे बोलायला. मग ते रूट्स कसे असले पाहिजेत, रियल रियल. मग रियल रूट्स कधी असतात, झाली पहिली कंडिशन तुम्ही सांगितली, चला लिहून टाका कंडिशन नंबर वन
बी मस्ट बी ग्रेटर देन झिरो. ठीक आहे झालं. आता दुसरी कंडिशन, हां सॉरी तुम्ही ग्राफ काढून घेताय का, काढा रफ मध्ये पटकन काढून टाका. ओके आता दुसरी कंडिशन ही वर्टेक्स बद्दल असते, वर्टेक्स ऑफ दॅट ग्राफ. आता वर्टेक्स ऑफ दिस ग्राफ विल बी समवेअर हियर, बरोबर आहे. त्याला मी म्हणतो व्ही एक्स, व्ही एक्स. आता व्ही एक्स जर मी म्हंटल, व्ही एक्स जर मी म्हणतो, तर व्ही एक्स एक्स नॉटच्या बरोबरीने मोठा असेल की छोटा? मोठा, ऑलवेज ऑलवेज. मग दुसरी कंडिशन पण झाली. पण या व्ही एक्सचा फॉर्म्युला काय? इंटरेस्टिंग आहे ना, काय आहे वर्टेक्स? अगदी बरोबर, मायनस बी बाय टू ए, मायनस बी अपॉन टू ए इज ग्रेटर दॅन एक्स नॉट. थोडक्यात आपल्याला हे म्हणायचं आहे. ओके आता आहे ना थर्ड कंडिशन, थर्ड कंडिशन मी लिहितो पण पण चुकीची लिहिणार आहे मी. आय एम गोईंग टू राईट द थर्ड कंडिशन बट आय एम गोईंग टू राईट इट रॉंग, सो लिहून घेऊ नका. मी असं लिहितो एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन झिरो. आता याचा पहिला अर्थ समजून घेऊया. फंक्शन जे दिलं ना, मी म्हणतो ते ग्रेटर दॅन झिरो आहे. ठीक आहे, फंक्शन इज ग्रेटर दॅन झिरो. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे की तो बाबा पूर्णपणे राईट हँड साईडला आहे वाय ॲक्सिस पासून. बरोबर आहे. कोणाला इथे असा प्रश्न नाही पडला, सर तुम्ही एक्स ॲक्सिस तर काढलीत, वाय कुठं आहे? वाय ॲक्सिस कुठं आहे? प्रश्न पडायला पाहिजे, बरोबर ना? असं कोणीतरी विचार, मला अपेक्षा ती कोणतरी विचारेल, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण ना असा एक सिनारिओ इमॅजिन करूया की असं काहीतरी आहे, हा कुठेतरी बाबा एक्स नॉट इकडे आहे आणि हा ग्राफ असा आला, अल्फा आणि बीटा. ठीक आहे, काय झालं? मी जे लिहिलं आहे ना हे फेल झालं, दिस विल फेल. मग आता हे जर फेल होतंय तर मी काय करू शकतो त्याला प्रॉपर करण्यासाठी? काही नाही, काहीही नाही. ज्या कंडिशन मला मिळत असतात ना, ए ग्रेटर दॅन झिरो, ए लेस दॅन झिरो. ठीक आहे, ए लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह ज्यावेळी मल्टिप्लाय होतील त्यावेळी काय भेटेल? पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ज्यावेळी मल्टिप्लाय होतं हे ग्राफ माहिती आहेत ना, निगेटिव्ह आहेत हा ग्राफ पॉझिटिव्ह आहे. सो निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह विल गिव्ह मी पॉझिटिव्ह, कारण की मला कंडिशन काय ग्रेटर दॅन झिरोचीच पाहिजे. पण मी असं एफ ऑफ एक्स लिहिलं तर कुठल्या ना कुठल्या कंडिशनला काय होणार आहे, मी फेल होणार आहे. ठीक आहे, मग ते अवॉइड करण्यासाठी मी काय करतो, याच्यात एक छोटंसं मॉडिफिकेशन करतो. ए इन टू झालं. आता बघा या ग्राफमध्ये ए पॉझिटिव्ह, ग्राफ पॉझिटिव्ह 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 ग्रेटर दॅन झिरो, ए निगेटिव्ह, इकडे काय झालं ग्राफ निगेटिव्ह 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 पॉझिटिव्ह. सॅटिस्फाईड? चला, या तीन कंडिशन आहेत. कसं हे थेरॉटिकल पार्ट आहे, ह्याला अजून आपण डिटेलमध्ये खूप चांगलं एक्सप्लेन करू शकतो जर हा लेसन मी शिकवत असतो तर. आता मला रिव्हिजन घ्यायचं आहे, पण डिटेलमध्ये जेव्हा लेसन असेल तर अजून मस्त शिकवलं असतं याच्यापेक्षा. सध्या काय, सध्या तुम्हाला ह्या पॉईंट्स बद्दल माहिती करणं गरजेचं आहे. सहा पॉईंट आपल्याला बघायचे आहेत, भरपूर जास्त इन्फॉर्मेशन करू. ठीक आहे, क्लिअर. आता ह्या तीन कंडिशन्स वापरायच्या आहेत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ठीक आहे, मी एकच व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार, नंतर पटापट ग्राफ आणि कंडिशन, ग्राफ आणि कंडिशन एवढंच मी सांगणार, काय प्रत्येक वेळी ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन नाही करणार. ठीक आहे, क्वेश्चन लिहून घ्या, लिहून घ्या. द स्मॉलेस्ट इंटीग्रल व्हॅल्यू
द स्मॉलेस्ट इंटीग्रल वैल्यू ऑफ के फॉर विच बोथ द रूट्स ऑफ इक्वेशन फॉर विच बोथ द रूट्स ऑफ इक्वेशन इक्वेशन लिखून घ्या बोथ द रूट्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 8kx प्लस 16 इन टू ब्रॅकेट के स्क्वेअर मायनस के प्लस 1 इज इक्वल टू 0 आर रियल अँड डिस्टिंक्ट आर रियल अँड डिस्टिंक्ट अँड हॅव व्हॅल्यूज ॲट लिस्ट 4 अँड हॅव व्हॅल्यूज ॲट लिस्ट 4 ठीक आहे. या इक्वेशनवरून पॅराबोला पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल अपवर्ड की डाउनवर्ड अपवर्ड ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ना तो ॲटलिस्ट 4 जो दिलेला आहे तो इथे आला एक्स नॉटच्या इथे. म्हणजे एक्स नॉटची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 4 जे दिला ना ॲटलिस्ट 4 असला पाहिजे तर त्यांचं म्हणजे म्हणणं काय क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला काय दिलं आहे एक्स नॉट दिलेला आहे. सो क्वेश्चनवरून मला कळलं की एक्स नॉट काय आहे 4. आता मी काय करणार एक एक कंडिशन सुरू करणार याच्यावरून मला भेटेल ना काय ना काहीतरी. मला इथे फाईंड काय करायचं आहे की बाबा केच्या व्हॅल्यूज मला फाईंड करायचे आहेत बरोबर ना. के माझा काय इथे अननोन असणार आहे. आता मला सिम्पलची गोष्ट आहे इकडे की बाबा एक एक कंडिशन जेव्हा मी अप्लाय करेन त्यावेळी मला काय ना काहीतरी इनइक्वालिटी भेटेल काय ना काहीतरी क्रिटिकल पॉईंट भेटतील आणि नंबर लाईन मला प्लॉट करायला जमणार आहे ठीक आहे. सो पहिली कंडिशन लावूया. पहिली काय आहे डी इज ग्रेटर दॅन 0. डी ग्रेटर दॅन 0 लावा आणि मला सांगा काय व्हॅल्यूज येतात. बऱ्याचशा गोष्टी बऱ्यावर कॅन्सल होतील. 64 के स्क्वेअर ए बाबा के स्क्वेअर हाय ना उसको 64 के स्क्वेअर आहे ना भाई. त्याला के किती गया 8k मतलब वो बी हुआ ना क्या रे. हा हॅलो डिस्क्रिमिनंट अप्लाय करायचं आहे के ग्रेटर दॅन मायनस 1 रे बाबा. के मायनस 1 ग्रेटर दॅन 0 मिळेगा ना. सो के क्या हुआ ग्रेटर दॅन 1. तो हा इक्वेशन राहू दे. हा इक्वेशन लागणार आपल्याला दहावी आलं नाही आलं का नाही आलं. डी स्क्वेअर म्हणजे काय 64 के स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 4a सी सी म्हणजे हा अख्खा पार्ट रे बाबा म्हणजे काय आलं 16 ठीक आहे इंटू म्हणजे हा 1 लिहिला नाही तरी फरक नाही पडत आहे ठीक आहे इंटू हा ठीक आहे हे लिहिलं 64 के स्क्वेअर मायनस 64 के स्क्वेअर निघून गेला बरोबर आहे ना. बाकी सोडवायला काय कठीण आहे. मी ते म्हणलं ना कॉमन तुमचं हे मोठ्या टर्म्स कटच होतात. हा आतमध्ये गेला मायनस केचा प्लस के झाला आणि मायनस 1 झाला आणि ग्रेटर दॅन 0 आहेच आपल्याकडे झालं ठीक आहे. नेक्स्ट आता काय अप्लाय करायचं आपल्याला की व्ही एक्स व्हर्टेक्स व्ही ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन एक्स नॉट. आता इथे ना थोडस आपण थेरॉटिकल मॉडिफिकेशन याच्यात करूया. क्वेश्चन काय म्हणतोय ऍटलिस्ट 4 असला पाहिजे. ऍटलिस्ट 4 म्हणजे 4 पण चालेल ना. म्हणजेच मला इथे इन्क्लूड काय करायला लागेल इक्वल टू वाली साईन. मला लक्षात हेच ठेवायचं आहे पण क्वेश्चन वाईज मी मॉडिफाय करू शकतो कारण क्वेश्चन मला काय सांगतोय की ऍटलिस्ट 4 असलं पाहिजे. जर ऍटलिस्ट 4 आहे तर एक्स नॉट ची व्हॅल्यू 4 पण चालेल ना. थोडक्यात मी असं लिहिणार ना व्ही एक्स ग्रेटर दॅन 4 पण याचा अर्थ काय होतो ऑलवेज ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4 नाही 4 पेक्षा थोडासा वरती तिथून पुढे सगळं
पण त्यांचं असं म्हणणंच नाही ना क्वेश्चनला, त्यांचं म्हणणं काय आहे ॲटलीस्ट मग त्याला इक्वल टू पण द्यायला लागेल ना भाई, चार पण असू शकतो तो, मग आपण स्वतः एक चेंज केला तो चेंज महत्त्वाचा आहे, कारण काय होईल क्रिटिकल पॉईंट इन्क्लूड होईल, कळतंय का हा चेंज करतो आपण, क्रिटिकल पॉईंट इन्क्लूड होऊ शकतो आणि ऑप्शनमध्ये असं कुठेतरी मिळायचं तुम्हाला, एक ब्रॅकेट असा आहे आणि सेम उत्तर आहे एक्स वाय झेड असं काहीतरी दिलंय आणि एक ब्रॅकेट असा आहे आणि सॉरी राऊंड आहे आणि एक्स वाय झेड आहे, तुम्ही हे लिहून टाकाल रॉंग, कुठे ना कुठे पॉईंट इन्क्लूड होऊ शकतो मी म्हणलंच, पण झाला तर ब्रॅकेटचा विषय येतो ना आणि हे असले क्वेश्चन जेवीमध्ये फिरवतात, ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे बी एक्स म्हणजे काय, मायनस बी बाय टू ए, आता बी किती आहे मायनस ऑफ मायनस एट के अपॉन टू ग्रेटर दॅन इक्वल टू फोर, म्हणजे के म्हणजे हा पण भाई सांगतोय ग्रेटर दॅन वन, हा म्हणतोय ग्रेटर दॅन इक्वल टू वन, तिसरी कंडिशन अप्लाय करून बघूया. चला झालं तिकडचं, थर्ड कंडिशन अप्लाय केल्यावर काय होणार आहे, हेरअप करू हे राहू दे तू हेरअप करू, ठीक आहे इकडचं झालंय ना सगळं. हां आता थर्ड कंडिशन काय, ए इंटू एफ ऑफ एक्स, आता इकडे पण मी ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हणेन, एक लक्षात घ्या नाही म्हटलं सध्या जोपर्यंत इन्क्लूड होत नाही, फॉर एक्झाम्पल मी आपलं हे काढून टाकलं, ठीक आहे इफ आय रिमूव्ह दिस थिंग, बघूया आपण याचा इम्पॅक्ट काय पडतो किंवा नाही पडतो हे आपण बघूया, ठीक आहे सध्या तसंच ठेवा, इथे आपण एकाला इन्क्लूड करून घेऊया. आता मी काय म्हणतो ए, एची व्हॅल्यू काय वन इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे काय फोर, बरोबर वन इंटू आता त्या इक्वेशन म्हणजे एक्सचे व्हॅल्यू फोर टाकायचं आहे, काय येणार आहे सिक्सटीन मायनस एट के इंटू फोर प्लस सिक्सटीन इंटू के स्क्वेअर मायनस के प्लस वन इज इक्वल टू झिरो, हे सोडवायचं आहे बरोबर ना, एफ ऑफ फोर म्हणजे काय एक्सची जागी फोर टाकायचं आहे फक्त, याचं के स्क्वेअर मायनस थ्री के प्लस टू असं आन्सर होतं, के स्क्वेअर मायनस थ्री के प्लस टू इज इक्वल टू झिरो, सॉरी इक्वल टू नाही ना, हां ग्रेटर दॅन इक्वल टू, हां बरोबर आहे. याचे फॅक्टर्स काय येतील, मायनस वन मायनस टू म्हणजे के मायनस वन के मायनस टू, हे काय होणार आहे सॉल्व करायचं आहे तुम्ही, मी आपला आत्ताला देतो तुम्हाला लिहून, नंबर लाईनवरती प्लॉट करूया, ठीक आहे याला तरी ॲटलीस्ट प्लॉट करूया, ते तरी सिंगल सिंगल व्हॅल्यू आहेत, हे काय होणार आहे वन टू ग्रेटर दॅन झिरो म्हणजे प्लस मायनस प्लस, म्हणजे हा इकडचा एरिया आणि हा इकडचा एरिया, ठीक आहे. पहिला विषय काय, के इज ग्रेटर दॅन वन, ठीक आहे भाई ग्रेटर दॅन वन म्हणजे काय होणार आहे हा इकडे जाईल बरोबर, वन पेक्षा तिकडेच जाईल ना, येस ऑर नो, काय आलं पॉझिटिव्ह साईड, हां चालेल इकडे इकडे बरोबर आहे, आणि दुसरा काय सांगतो ग्रेटर दॅन वन, पण ह्या इक्वेशन जर बघितलं ठीक आहे तर तिघांचं इंटरसेक्शन काय येईल, वन कसं येईल, तुमचं म्हणणं असं आहे का की ही व्हॅल्यू इकडे जाईल असं म्हणता तुम्ही,
तुमच्या इनइक्वॅलिटीचे कन्सेप्ट नाही क्लिअर. अरे ह्याला ह्याच्यासोबत का कम्पेअर करताय तुम्ही? हा ऑल टुगेदर वेगळी नंबर लाईन आहे, ह्याची नंबर लाईन काय येईल? नुसता एक, आणि एक पॉझिटिव्ह म्हणजे तो तिकडे नाही येणार. असं काय करताय? इनइक्वॅलिटी पण शिकवायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे हा इकडून इकडे गेला, तो पण इकडून इकडेच गेला, कॉमन पार्ट कुठून येणार आहे? टू पासून पुढचा, बरोबर ना? आता असं घाण झाली तर झाली, इथून असं असं इकडे, परत इकडून असं इकडे, हे कॉमन पार्ट इथून पुढचा सगळा ना. म्हणजे काय आलं? के ग्रेटर दॅन इक्वल टू टू. लिस्ट व्हॅल्यू ऑफ के काय येणार आहे? इनइक्वालिटी मध्ये कन्फ्युजन क्या रे? हा उसको देख के इसका डायग्राम, वाह, इसका नंबर लाइन अलग आएगा ना, इसका नंबर लाइन अलग आएगा. फिर वो तो इंटरसेक्शन ले रहे हम लोग. ग्रेटर दॅन असतात तर, म्हणजे असेल तर, किंवा आपण जो घेतला होता तो, त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर काय पडतच नाही आहे ना. कारण माझं इंटरसेक्शन इथे येतच नाही आहे, माझं इंटरसेक्शन इथून पुढे येतोय. कळतंय? मी काय म्हटलं, इम्पॅक्ट पडला तर इथे पडतच नाही आहे, सो काय फरक नाही पडत त्याचा. झालं क्लिअर आहे? दुसरा बघूया टाईप. हे झालं इकडचं, रब करू की लिहायचं बाकी आहे? झालं ना. आता याच्या बरोबर अपोजिट टाईप लिहून घ्या. टाईप नंबर टू, बोथ रूट्स आर लेस दॅन एक्स नॉट, बोथ रूट्स आर लेस दॅन एक्स नॉट. बरोबर आहे? डायग्राम क्लिअर आहे ना? माइंडमध्ये डायग्राम आली पाहिजे. आता बोथ रूट्स आर लेस दॅन एक्स नॉट असेल, पहिली गोष्ट म्हणजे साधी गोष्ट, एल एच एसला आहेत ते रूट्स, रेफरन्स पॉईंट पासून कुठे आहेत? एल एच एसला आहेत. सो ऑब्व्हियसली ते लेस दॅन आहेत. ठीक आहे, काही नाही, पहिले जर रूट्स अस्तित्वात असले पाहिजेत ना. म्हणजेच काय पहिली कंडिशन? डी लेस दॅन झिरो की ग्रेटर दॅन झिरो? अरे आहे, असलेच पाहिजे. अस्तित्वात म्हणजे काय? रूट्स मस्ट एक्झिस्ट, तरच मी बोलू शकतो ना की आता त्यांचा काहीतरी विषय आहे. डी ग्रेटर दॅन झिरो. आता इथे तुम्ही बघा, व्ही एक्स काय असेल? लेस दॅन एक्स नॉट. कारण काय होणार आहे? इथे येणार ना आपला पॉईंट व्ही एक्स, मग अशी ग्रेटर दॅन होता. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती बदलत नाही. क्वेश्चन घ्या पटकन. इफ द रूट्स ऑफ इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर प्लस ए मायनस थ्री इज इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर मायनस टू ए एक्स प्लस ए स्क्वेअर प्लस ए मायनस थ्री इज इक्वल टू झिरो आर रियल and less than 3
चेंजेस काय 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 दिलेलं आहे याच्यात? एक्स नॉट काय दिलं आहे? एक्स नॉट थ्री दिलंय ना, लेस दॅन थ्री म्हणजे काय? याची व्हॅल्यू दिली ना आपल्याला, एक्स नॉटची रेफरन्स पॉईंटची व्हॅल्यू दिली. जर रेफरन्स पॉईंटची व्हॅल्यू भेटली तर कंडिशन अप्लाय करायला जमायला हरकत नाही. चला सोडवू. आता एक एक्झाम्पल झालेलं आहे, सेम बेसवरती एक्झाम्पल सोडवायचं आहे. पटापट सांगायचं मला एक एक कंडिशनचं आन्सर काय आलं. पहिल्यासाठी ए काय आला? फॉर डी इज ग्रेटर दॅन झिरो, ए इज लेस दॅन थ्री. फॉर डी इज ग्रेटर दॅन झिरो, ए इज लेस दॅन थ्री. बरोबर आहे. नाव सेकंड, व्ही ऑफ एक्स लेस दॅन एक्स झिरो साठी ए काय होतो सांगा. इसका भी लेस देन थ्री आ रहा है. क्वेश्चन में रूट सर रियल दिया हुआ है ना, सिर्फ डिस्टिंग नहीं बोला ना. हाँ तो फिर इसका ग्रेटर देन इक्वल टू जीरो होना चाहिए ना, सही ना. सिर्फ इतना बताया ना क्वेश्चन में कि रूट सर रियल, तो रियल रूट्स के लिए क्या है, डी मस्ट बी ग्रेटर देन इक्वल टू जीरो. सो इतना ही चेंज होगा, इक्वल टू का साइन आएगा. एंड फॉर थर्ड कंडीशन, ए इंटू एफ ऑफ एक्स ग्रेटर देन जीरो, काय नाही, एच वैल्यू किती आहे? वन. आणि एफ ऑफ थ्री टाका, एक्स ची वैल्यू थ्री टाका आणि एच वैल्यू सांगा इथे. असे का फाईंड करता? सिम्पल सिम्पल मी फाईंड करा ना, हा असं होणारच ना. ए स्क्वेअर मायनस फाय ए प्लस सिक्स येतं ना, ए स्क्वेअर मायनस फाय ए प्लस सिक्स. रूट काय आलं, मायनस टू मायनस थ्री, म्हणजे झालं ए मायनस थ्री, सॉरी ए मायनस टू, ए मायनस थ्री ग्रेटर दॅन झिरो. या नंबर लाईन प्लॉट करून घेऊया, याची काय येणार आहे, टू आणि थ्री ग्रेटर दॅन झिरो. हे पॉझिटिव्हवाला पार्ट आला, ठीक आहे. याच्या आयडी वर प्लॉट केला, हे काय म्हणतो, लेस दॅन थ्री म्हणजे कुठे येणार आहे, इकडे सगळं इकडे येईल फ्लो. आणि दुसरा काय म्हणतो, लेस दॅन इक्वल टू थ्री, म्हणजे काय, भले तो इन्क्लूड असेल पण येऊन येऊन दोन्ही इकडेच येतात ना. मग कॉमन पॉईंट काय आले, टू पासूनचे मागे सगळे, म्हणजेच काय, ए ना, हा ए लेस दॅन टू इक्वल टू का, लेस दॅन टू, कारण टू साठी तुम्हाला ग्रेटर दॅन इक्वल टू नाही आहे. झालं, सिम्पल आहे. बघा एक क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर बनला ना, सहाच्या सहा टाईप अशावरती बेस आहेत, नुसतं कंडिशन आहेत आणि सोडवा, ही कंडिशन वापरा, आन्सर काढा, बस बाकी काय नाही. सो लोकेशन ऑफ रूटचे प्रॉब्लेम्स खूप सिम्पल आहेत, जास्त डोक्याला त्रास पण देत नाहीत. हो गया शायद टाइम, चल अजून चार टाईप बाकी आहेत, बघूया उद्या बघूया. आज 9:30 आपला टाईम आहे म्हणजे मॅथ्ससाठीचा, 8 फ्रॉम, काय हरकत नाही. समजलं काय प्रॉब्लेम आहे आहे तुम्हाला? कॉमन रूट्सवाल्या कंडिशन समजल्या, वन रूट इज कॉमन, टू रूट्स कॉमन, बरं, त्याच्यावरचे प्रॉब्लेम पण बऱ्यापैकी चांगले घेतले आपण. त्यानंतर लोकेशन ऑफ रूट्स बघतो आपण, लोकेशन ऑफ रूटमध्ये काय,
पहिला एक्स नॉट पेक्षा राईट हँड साईडला एक्स नॉटचे असतील तर आणि एकदा लेफ्ट हँड साईडला असतील तर. तीन कंडिशन्स उलटून पलटून बघतो, या दोन तर सेम, ही एकच फक्त बदलली व्हर्टेक्स वाली कंडिशन. व्हर्टेक्स वाली कंडिशनचा फॉर्म्युला काय, मायनस बी बाय टू ए. हे कायम लक्षात ठेवा, डोक्यात फिट ठेवा, हे राहतं पण ते फॉर्म्युला कधी कधी विसरायला होतो. याच्यानंतरची कंडिशन काय आहे ते बघू आपण, कधी ह्याच्यामध्ये असतो, कधी ह्याच्यामध्ये, कधी दोन रेफरन्स पॉईंटच्या मधी रूट्स असतात, असे आहेत. सिम्पल आहेत पण काय कठीण नाही. सोडवायची पद्धत कळले बरोबर ना, लेस दॅन दिलं असेल, ॲटलिस्ट फोर दिलं आहे. ॲटलिस्ट फोर म्हणजे काय, ग्रेटर दॅन आहे म्हणजे ते आर एच एसला आहेत सगळ्या गोष्टी. लेस दॅन दिलं म्हटल्यावर ते एल एच एसला आहेत, एवढं कळलं पाहिजे आपल्याला. आणि मग त्या हिशोबाने अशा तीन कंडिशन आहेत, मस्त एक एक सोडवायची, इनइक्वालिटी मिळवायची आणि नंबर वन प्लॉट करायच्या वेगवेगळ्या आणि मग इंटरसेक्शन घ्यायचं. आता मी याच्यावरून सांगितलं तुम्हाला, तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर ही एक काढा, याच्या खाली दुसऱ्याची काढा, त्याच्या खाली तिसऱ्याची काढा, काय कठीण नाही आहे. ठीक आहे, काय याच्यामध्ये अडचण अजून? ओके चालेल, नोट्स वगैरे कम्प्लीट सगळे असले पाहिजेत, रिवाईज करायचं, उद्या उरलेला पार्ट आपण घेऊन टाकू. चल थँक्यू.